प्रमेय एकरूप वर्तुळातील एकरूप जीवा वर्तुळ केंद्रापासून समान अंतरावर असतात पक्ष ओ व एम केंद्र असणाऱ्या वर्तुळांमध्ये जीवा ए बी एकरूप जीवा सी डी ओ पी लंब ए बी एम क्यू लंब सी डी एम क्यू रचना रेख ओ ए व रेख एम डी जोडा सिद्धता एपी बरोबर एकशे दोन ए बी व डी क्यू बरोबर एकशे दोन सी डी वर्तुळ केंद्रापासून जीवेवर टाकलेला लंब जीवेला दुभागतो जीवा ए बी बरोबर जीवा सी डी पक्ष म्हणून एपी बरोबर डी क्यू म्हणून रेख एपी एकूप रेख डी क्यू विधान एक समान लांबीचे रेषाखंड काटकोण त्रिकोण एपीओ आणि काटकोण त्रिकोण डी क्यू एम मध्ये रेख एपी एकूप रेख डी क्यू ज्या अर्थी विधान एक वरून कर्ण ओ एकरूप कर्ण एम डी एकरूप वर्तुळांच्या त्रिज्या म्हणून त्रिकोण ए पी ओ एकरूप त्रिकोण डी क्यू एम कर्णभुजा प्रमेय रेख ओ पी एकरूप रेख एम क्यू एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू म्हणून ओपी बरोबर एम क्यू हे साध्य झाले म्हणून एकरूप वर्तुळातील एकरूप जीवा वर्तुळ केंद्रापासून समान अंतरावर असतात प्रमेय एकरूप वर्तुळात वर्तुळ केंद्रापासून समान अंतरावर असणाऱ्या जीवा एकरूप असतात पक्ष ओ व एम केंद्र असणाऱ्या वर्तुळात रेख ओ पी लंब जीवा ए बी रेख एम क्यू लंब जीवा सी डी आणि ओ पी बरोबर एम क्यू आहे साध्य जिवा ए बी एकरूप जिवा सी डी रचना रेख ओ ए व रेख एम डी जोडा सिद्धता काटकोण त्रिकोण ओ पी ए व काटकोण त्रिकोण एम क्यू मध्ये कर्ण ओ एकरूप कर्ण एम डी एकरूप वर्तुळांच्या त्रिज्या रेख ओ पी एकरूपरेख एम क्यू पक्ष म्हणून त्रिकोण ओ पी एकरूप त्रिकोण एम क्यू डी कर्णभुजा प्रमेय रेख ए पी एकरूपरेख क्यू डी एकरूप त्रिकोणाच्या संगत भुजा समान असतात म्हणून ए पी बरोबर क्यू डी विधान एक परंतु एपी पी बरोबर एकशे दोन ए बी व डी क्यू बरोबर एकशे दोन सी डी वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेला दुभागतो विधान दोन म्हणून एपी बरोबर क्यू डी ज्या अर्थी विधान वरून म्हणून ए बी बरोबर सी डी विधान वरून म्हणून रेख ए बी रेख सी डी हे सिद्ध झाले म्हणजेच एकरूप वर्तुळात वर्तुळ केंद्रापासून समान अंतरावर असणाऱ्या जीवा एकरूप असतात आता यावर आधारित एक उदाहरण सोडवूया उदाहरण एक दिलेल्या आकृतीमध्ये बिंदू ओ हा वर्तुळाचा केंद्रबिंदू असून ए बी बरोबर सी डी आहे जर ओ पी बरोबर चार सेंटीमीटर तर ओक्यूची लांबी काढा पहा या आकृतीत ओ हे वर्तुळ केंद्र आहे जिवा ए बी बरोबर जीवा सी डी दिली आहे जिवा ए बीवर ओ पी हा लंबा आहे जिवा सी डीवर ओक्यू हा लंबा आहे इथे ओ ची लांबी चार सेंटीमीटर दिली आहे म्हणजेच जिवा ए चे ओ या वर्तुळ केंद्रापासूनचे अंतर चार सेंटीमीटर आहे आपल्याला माहीत आहे की एकाच वर्तुळातील एकरूप जिवा केंद्रापासून समान अंतरावर असतात म्हणून ओक्यू बरोबर चार सेंटीमीटर आहे